बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी आजच्या ऑनलाईन अध्ययन अध्यापनाच्या तासिकेमध्ये मी सर्व विद्यार्थी पालक माझे सर्व सहकारी शिक्षक अधिकारी वर्ग आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या अध्ययन ऑनलाईन अध्ययन अध्यापनाच्या या तासिकेमध्ये आपण इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ क्रमांक बारा ध्वनीचा अभ्यास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणाचा विचार करत असताना आपण ध्वनी तरंग ध्वनीचा वेग ध्वनीचे परावर्तन मानवी कर्ण श्राव्य अस्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांचा विचार किंवा अभ्यास या ठिकाणी या प्रकरणात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदरच्या तासाला ध्वनीचा अभ्यास या प्रकरणाचा विचार करत असताना ध्वनी तरंग, ध्वनीचा वेग या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे यामध्ये आपण ध्वनीची संज्ञा वेधलेली आहे श्राव्य ध्वनी म्हणजे काय अश्राव्य ध्वनी म्हणजे काय आणि श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय याविषयीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी ध्वनी म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना आपण पाहिलं आहे की ध्वनी म्हणजेच आवाज म्हणजेच ऐकण्याची संवेदना मुलांना ध्वनीला इंग्रजीमध्ये साऊंड असे म्हणतात या ठिकाणी आपण या ऑनलाईन अध्ययन अध्यापनाच्या तासिकेला बसलेलो हो। आहोत आणि इथे या तासिकेला बसलेला असताना देखील जर आपण योग्य प्रकारे काळजीपूर्वक आपल्या सभोवताली असणारे ध्वनी ऐकण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या कानावर वेगवेगळे आवाज ऐकू येतात हे आवाज वस्तूच्या कंपनामुळे ऐकू येतात वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होत असते उदाहरणार्थ सातारेची तार चिडली ढोलकीचा आवाज या ठिकाणी आपण आजूबाजूला पाहतोय की पक्ष्यांचा आवाज येतोय गाड्यांचा आवाज येतोय अशा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकू येतात ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते आपल्याला माहीत आहे की ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते ध्वनी तरंगामुळे माध्यमात सपीडन म्हणजेच अधिक घनतेचे क्षेत्र व विरलन म्हणजेच कमी घनतेचे क्षेत्र यांची शृंखला निर्माण होते या ठिकाणी याचबरोबर आपण पाहिलं आहे की श्राव्य ध्वनी म्हणजे काय अश्राव्य ध्वनी म्हणजे काय व श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय यानुसार मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा ही जी असते ती वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स आहे म्हणजेच या वारवारतेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात वीस हजार सॉरी वीस हर्ड्स पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीस ध्वनी म्हणतात तर वीस हजार पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात हे आणि इतर मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी या पूर्वीच्या तासिकेला केलेला आहे या ठिकाणी आजच्या तासिकेचा विचार करत असताना आपण प्रकरणाचा पुढील घटक अभ्यासणार आहोत या घटकाचं नाव आहे ध्वनीचे परावर्तन ध्वनीचे परावर्तन कशा प्रकारे होते हे आपण या ठिकाणी या घटकामध्ये अभ्यासणार आहोत ज्याप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन होते त्याचप्रमाणे ध्वनीचे परावर्तन होते मात्र ध्वनीचे परावर्तन होण्यासाठी मोकळ्या जागेची आवश्यकता असते ध्वनी परावर्तनाचे व प्रकाश परावर्तनाचे नियम सारखेच आहेत ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोण करतात आणि ते एकाच प्रतलात असतात तुमच्या समोर या ठिकाणी एक स्लाइड दिसत आहे ओके या स्लाइडच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की ध्वनीचे परावर्तन नेमके कशा पद्धतीने होते यासाठी आपल्याला एक कीबोर्ड घ्यायचा आहे त्यानंतर दोन नळ्या घ्यायच्यात आणि त्या साह्याने आपण हा एक प्रयोग करणार आहोत पहा काय करायचं आपल्याला या ठिकाणी कार्डबोर्ड घेऊन एक कार्डबोर्ड घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या दोन एक सारख्या नळ्या तयार करा टेबलावर भिंतीजवळ आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या ठेवा ज्याप्रमाणे आकृती दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या नळ्यांची मांडणी करायची आहे एका नळीच्या उघड्या टोकाशी एक घड्याळ ठेवा आणि दुसऱ्या नळीच्या बाजूने ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी तो कार्डबोर्ड घ्यायचा आहे कार्डबोर्ड घेतल्यानंतर त्याच्या समोर त्या ठिकाणी या दोन नळ्या ठेवायच्या या दोन नळ्या ठेवल्यानंतर तुम आपल्याला काय करायचंय की एका नळीच्या जे एक टोक आहे त्या टोकापाशी घड्याळ ठेवायचंय हा ज्या पद्धतीने या ठिकाणी दाखविलेला आहे एक घड्याळ या ठिकाणी ठेवलेला आहे आणि दुसऱ्या नळीच्या दुसऱ्या टोकाशी आपला कान घेऊन जायचा आहे आणि त्या कानातून ठिकाणी एक ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी दोन नळ्यांमधील कोण असा असू द्या की तुम्हाला घड्याळाचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल या ठिकाणी जी दुसरी नळी आहे ती नळी तुम्हाला अशा पद्धतीने ऍडजस्ट करायची आहे की त्या घड्याळची जी टिक 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 जो आवाज आहे तो आवाज या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या नळीच्या दुसऱ्या टोकापासून या ठिकाणी स्पष्टपणे ऐकू येईल अशा पद्धतीने तुम्हाला ती नळी काय करायची आहे ऍडजस्ट करायची आणि अशा ठिकाणी ती नळी ऍडजस्ट करायची की त्या ठिकाणी तुम्हाला त्या घड्याळाच्या आवाजाची टिक टिक ही स्पष्टपणे ऐकू येईल या ठिकाणी जे आपाती कोण व परावर्तन कोण तयार होतात ह्या दोन्ही आपाती कोण आणि परावर्तन कोनाचं निरीक्षण करायचं आहे ते कोण मोजायचे आणि हे कोण मोजल्यानंतर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की हे आपाती कोण म्हणजेच क्यू वन आणि अपवर्तित कोण म्हणजेच क्यू टू सॉरी आपाती कोण व परावर्तन कोण क्यू टू हे दोन्ही समान आहेत म्हणून घड्याळाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो पण जर उजवीकडची नळी थोडी उचलली किंवा थोडी हलवली तर ध्वनी स्पष्ट ऐकू येणार नाही ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते या ठिकाणी नेमके आपल्याला चे परावर्तन हे जे होते ते योग्य प्रकारे होते की अयोग्य प्रकारे होते हे कसं असतं कशा प्रकारे होते तर या ठिकाणी एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करण्यात येते जर एखाद्या पृष्ठभागावरून एखाद्या कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे योग्य प्र प्रकारे परावर्तन होत असेल तर अशा कठीण व सपाट पृष्ठभागास आपण चांगले परावर्तक असे म्हणतो आम्ही काय म्हटलंय की जर एखाद्या कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे योग्य प्रकारे परावर्तन होते किंवा होत असेल तर अशा पृष्ठभागास आपण चांगला परावर्तक असा म्हणतो असे म्हणतो उदाहरणार्थ सपाट किंवा सपाट फरशी किंवा भिंत ओके भिंत असेल किंवा सपाट पृष्ठभाग असेल अशा पृष्ठभागावरून त्या ठिकाणी काय होतं ध्वनीचं या ठिकाणी योग्य प्रकारचं परावर्तन होतं तर कपडे पेपर चटई पडदे फर्निचर यापासून ध्वनीचे योग्य परावर्तन होत नाही ध्वनी या पदार्थात शोषला जातो म्हणून या पदार्थांना ध्वनीचे अयोग्य परावर्तन असे म्हणतात आपण जर कपड्यांचा पेपरचा किंवा चटईचा याचा विचार केला तर त्या ठिकाणी यामध्ये काय होतो जो ध्वनी तयार केलेला असतो किंवा जो ध्वनी निर्माण झालेला असतो हा ध्वनी या ठिकाणी शोषला जातो हा ध्वनी शोषला गेल्यामुळे या ठिकाणी ध्वनीच या पृष्ठभागावरून योग्य प्रकारचं परावर्तन होत नाही म्हणून अशा पदार्थांना या ठिकाणी आपण अयोग्य परावर्तक असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना सहलीला जायला नक्कीच आवडत असेल तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी देखील गेला असाल असं एखादं ठिकाण आहे का त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आलाय कोणत्या प्रकारचा नेमका पहा तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलेले असताना तिथे तुम्ही मोठ्याने ओरडलात तर तुम्हाला तुमचाच आवाज परत ऐकू येतो का होतं कसं कधी की त्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात आणि मोठ्याने ओरडलात पुन्हा काय होतं की तुम्हाला तुमचाच आवाज ऐकू येतो हो होत असेल ओके या ठिकाणी तुम्हाला तुमचाच आवाज परत ऐकू येतो यालाच आपण प्रतिध्वनी असे म्हणतो अनेक ठिकाणी प्रतिध्वनी स्थळे म्हणजेच इको पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही मोठ्याने ओरडलात तर तुम्हाला, तुम्हाला थोड्या वेळाने तुमचाच आवाज परत ऐकू येतो यालाच प्रतिध्वनी असे म्हणतात प्रतिध्वनी म्हणजेच एक ध्वनीची प्रतिध्वनी मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणारी पुनरावृत्ती होय ध्वनीचा मानवी कानावर होणारा परिणाम हा एकशे ते दहा सेकंद इतका टिकून राहतो बावीस अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या हवेतील वेग तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रतिसेकंद असतो आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य शून्य एक सेकंद असते त्यामुळे ध्वनी अडथळ्याविना जाऊन पुन्हा आपल्या कानापर्यंत शून्य पॉइंट एक सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोचला तरच आपल्याला तो स्वतंत्रपणे ऐकू येतो ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण अंतर बरोबर वेग गुणिले काल या सूत्राने काढू शकतो आता आपण बावीस अंश सेल्सिअस तापमान असताना ध्वनीचा हवेतील वेग किती असतो किंवा तो कसा काढायचा हे या ठिकाणी खालील सूत्राने अभ्यासणार आहोत ध्वनीचे वेग काढण्यासाठी या ठिकाणी आपण खालील सूत्र वापरतोय अंतर काढतोय अंतर काढण्यासाठी अंतर बरोबर वेग गुणिले काल म्हणून अंतर बरोबर ध्वनीचा हवेतील वेग बावीस अंश सेल्सिअस तापमानाला किती असतो तर तो, तो असतो तीनशे चव्वेचाळीस प्रति सेकंद आणि गुणिले शून्य पॉइंट एक सेकंद हे उदाहरण आपण सोडविलं असता आपल्याला या ठिकाणी मिळतं अंतर बरोबर चौतीस पॉइंट चार मीटर म्हणजेच सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे सतरा पॉईंट दोन मीटर असावे लागते वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात यावरून आपल्या लक्षात येते की सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येतात असे प्रतिध्वनी कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील गोल घुमटात ऐकू येतात त्याचप्रमाणे तुम्ही माथेरानला फिरायला गेले असाल तर तेथे देखील आपल्याला अशा प्रकारचे इको पॉइंट भेटतात इको पॉइंट दिसतात त्या ठिकाणी देखील आपल्याला या ठिकाणी प्रतिध्वनी ऐकू येतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रकरणाचा पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत या घटकाचं नाव आहे निनाद निनाद इमारतीचे छत व भिंत ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो यालाच निनाद असे म्हणतात पहा आकृती दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी निनादाची निर्मिती कशा पद्धतीने होते हे आपल्याला या ठिकाणी समजते या ठिकाणी आकृतीमध्ये स्टेजवरती एक गायक दाखविले आहे पुढे स्त्रोते बसलेले आहेत ओके या ठिकाणी काय होतं की इमारतीचे छत व भिंत यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होत असतो त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो यालाच निनाद असे म्हणतात बर समजा तुम्ही रिकाम्या किंवा नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या बंदिस्त घरामध्ये गेलात तर घरात गेल्यानंतर मित्रांशी गप्पा मारताना तुम्हाला काय जाणवेल तर आपला आवाज त्या ठिकाणी घुमतो असे आपल्याला या ठिकाणी जाणवतं त्यामुळे बोललेले शब्द स्पष्ट ऐकू येणार नाहीत बरोबर परावर्तित ध्वनी एका पाठोपाठ एक ऐकू येतात आणि आवाज वाढत जातो त्याचप्रमाणे रेडिओ किंवा म्युझिक सिस्टीमचा आवाज शक्य तितक्या मोठा केला तर परावर्तित ध्वनी एकमेकांच्या आड येतात परवर्ती ध्वनी काय होतात एकमेकांच्या आड येतात त्यामुळे गोंधळात टाकणारा व वाढत जाणारा आवाज ऐकू येतो तो आवाज आपल्या कानांना सहनही होत नाही यालाच निनाद असे म्हणतात मुलांनो ही आकृती पहा या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे गायकाचा आवाज हा छतावर भिंतीवर एका पाठोपाठ एक परावर्तित होऊन स्त्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचतो तो आवाज सतत येतो म्हणून स्पष्ट ऐकू येत नाही एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो म्हणजेच परावर्तित ध्वनी एकमेकांत मिसळून अस्पष्ट नसणारा व वा वाढलेला महत्तेचा म्हणजेच वाढत जाणारा ध्वनी खोलीमध्ये निर्माण होतो उदाहरणार्थ काही सार्वजनिक ठिकाणी किंवा सभागृहामध्ये तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचा असा आवाज ऐकला असेल तो आवाज स्पष्ट ऐकू येत नाही त्याचे कारण म्हणजेच निनाद होय अशा सार्वजनिक सभागृहे इमारतीतील निनाद कमी करण्यासाठी तेथील वर्ग रचना कशी असावी नेमकी तर या ठिकाणी ज्या वर्गखोल्या असतात त्या वर्गखोल्यांची रचना या ठिकाणी योग्य प्रकारे केलेली असावी ती अशी असावी की समोरासमोरील भिंत व छत व जमीन यातील अंतर हे सतरा मीटर पेक्षा कमी ठेवावे किंवा जमिनीवर कार्पेट घातले भिंतीवर पडदे सोडले तरी या गोष्टी आवाज शोषून घेत असल्याने निनाद कमी होतो अशा पद्धतीने या ठिकाणी निनाद कमी करण्यासाठी या ठिकाणी त्या सभा सभागृहामध्ये ज्या समोरासमोर भिंती असतात त्या भिंतींचं अंतर हे सतरा पेक्षा कमी असावं अजून एक उपाय सांगितलाय तो म्हणजे काय त्या भिंतींवरती या ठिकाणी पडदे किंवा खाली कार्पेट जर आपण आच्छादले तर या ठिकाणी निनाद काय होतो कमी होतो प्रकरणाचा पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत या घटकाचं नाव आहे सोनार 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 म्हणजेच साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचे हे लघुरूप आहे यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये सोनार असे म्हणतो सोनार या शास्त्रीय पद्धतीमध्ये सोनार या तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत जसे आपण पाहिले की सोनार म्हणजेच काय साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप म्हणजे सोनार होय सोनार या शास्त्रीय पद्धतीने समुद्राच्या पाण्याची खोली व पाण्याच्या पृष्ठभागावरील अडथळे शोधून काढता येतात पाण्याच्या खालील वस्तूंचे अंतर दिशा वेग हे श्राव्यातीत तर ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मार्फत मोजता येते सोनारचं तंत्रज्ञान नेमकं कशा पद्धतीचं असतं हे आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने समजेल सोनारमध्ये प्रेक्षेपक आणि शोधक असतात ते जहाजावर बसवले जातात पाया ठिकाणी ज्या ठिकाणी प्रेक्षेपक दिसतोय आकृतीमध्ये या ठिकाणी हा प्रेक्षेपक आहे ओके आणि शोधक आणि काय असतो शोधक असतो या ठिकाणी आकृतीमध्ये हा शोधक दाखवलेला आहे ओके प्रेक्षेपक श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो या ठिकाणी हे प्रेक्षक काय करतो या ठिकाणी श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करतो आणि काय करतो प्रेक्षे करतो हा तरंगाचा प्रवास हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात हा तरंगाचा प्रवास चालू असताना समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर तरंग आदळून ते परावर्तित होतात हे परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेक्षेपक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रंग समुद्राच्या तळाशी जातात त्या ठिकाण परावर्तित होतात आणि पुन्हा हे परावर्तित झालेले ध्वनी तिरंग या ठिकाणी ग्राहक काय करतो तो स्वीकारतो या आकृतीत प्रेक्षेपित स्पंद हा समुद्र तळावर आदळून परावर्तित होतो व परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो ग्राहकाद्वारे ग्रहण होणाऱ्या श्राव्यातीत ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीमध्ये होते त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ लावला जातो श्राव्यातीत ध्वनीच्या प्रेक्षेपक व स्वीकृतीमधील कालावधी नोंदविला जातो या ठिकाणी जो श्राव्यातीत ध्वनी असतो तो ध्वनी जे कधी सोडला आणि तो समुद्र तला पुन्हा गेला तिथून पुन्हा प्रक्षेपित झाला पुन्हा तो ध्वनी तरंगाचा कालावधी नोंदविला जातो हा कालावधी टी या अक्षराने नोंदविला जातो किंवा दर्शविला जातो ध्वनीला जहाजापासून समुद्र तळापर्यंत जाण्यास समजा टी छेद दोन इतका कालावधी लागतो ध्वनीच्या पाण्यातील वेग व कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तू पासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते उदाहरणार्थ व्ही असेल तर, तर जहाजापासून समुद्र तळाचे अंतर डी बरोबर व्ही टी असे काढता येते का या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे सोनारमध्ये प्रेक्षेपक व शोधक असतात प्रेक्षेपकाने प्रसारित केलेले श्रव्यतीत ध्वनी तरंग समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून परावर्तित होतात परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो ग्राहकाद्वारे श्रव्यातीत ध्वनी तरंगाचे विद्युत लहरीत रूपांतर होते व त्याचा अर्थ लावला जातो ध्वनीच्या जाण्याचा व येण्याचा कालावधी ध्वनीचा पाण्यातील वेग यांच्या मदतीने अंतर काढता येते म्हणजेच समुद्राच्या खोली डी आहे हे लक्षात येते म्हणजे सम समुद्र तळाचे जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी सोनार हे तंत्र वापरून मोजता येते पाण्याखालच्या टेकड्या दर्या पाणबुड्या हिमनग बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या सोनार या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असतो अशा पद्धतीने हे सोनार हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगाचे असते विद्यार्थी मित्रांनो श्राव्यातीत ध्वनीचा पुढील उपयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे सोनोग्राफी सोनोग्राफी तुम्हाला सर्वांना या तंत्रज्ञानाची बऱ्यापैकी ओळख असेल घरामध्ये आपण या शब्दांविषयी नियमितपणे या ठिकाणी माहिती घेतली असेल घरात कोणी आजारी असेल कुणी प्रेग्नंट असेल ओके तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे शब्द नियमितपणे कामावर येतात आज ताईची सोनोग्राफी केली आज आईची के सोनोग्राफी केली ओके अशा प्रकारचे शब्द तुम्ही नियमितपणे ऐकलेले असतीलच सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातीत ध्वनी रंगाचा उपयोग शरीराअंतर्गत भागाच्या चित्रनिर्मितीमध्ये केला जातो याच्या साह्याने सूज येणे जंतुसंसर्ग तसेच वेदनांची कारणे याचा शोध घेता येतो हृदयाची स्थिती हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो या तंत्रामध्ये एक शोधणी असते ज्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते ही एक शोधणी आहे व एक विशिष्ट द्रव वापरला जातो एक शोधणी असते आणि यामध्ये काय असतो एक विशिष्ट द्रव असतो हा द्रव पाणी आणि प्रॉपिलिन ग्लायकॉल नावाच्या पदार्थापासून तयार झालेला असतो शोधनी व त्वचा यांच्यामधील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यात ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा यासाठी हा द्रव्य वापरला जातो परीक्षण करावयाच्या भागावरील त्वचेवर द्रव, भागा द्रव लावून शोधणीच्या साह्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या साह्याने एकत्र केला जातो व या परावर्तित ध्वनीच्या साह्याने संगणक शरीराअंतर्गत भागाचे चित्र तयार करतो या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल की डॉक्टर कशा पद्धतीने या सोनोग्राफी या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात हे तंत्रज्ञान वेदना आहे म्हणून अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैदिक शास्त्रात केला जातो आता सांगा बरं श्राव्यातीत ध्वनीचा शास्त्रात कोणकोणत्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो येईल का सांगता तुम्हाला या ठिकाणी तर या ठिकाणी आपण जेव्हा श्राव याचा विचार करतो तेव्हा शरीरातील आतील भागातील प्रतिमा मिळवण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो त्यामुळे आजाराचे योग्य प्रकारे निदान होते व त्यावर योग्य प्रकारे उपचार करता येतात श्राव्यातीत ध्वनीद्वारे आपल्याला शरीरातील वर्तमान स्थिती कशी आहे याविषयीची माहिती मिळते आज आपण पाहतो की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध गोष्टींची माहिती मानवाला मिळते या प्रगतीचे चांगले परिणाम आहेत तसेच त्या प्रगतीचे दुष्परिणामही आहेत आपण जी प्रगती केली या प्रगतीचे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला दुष्परिणाम देखील पाहावयास मिळतात म्हणूनच आपण असेही म्हणतो विज्ञान शाप की वरदान जे विज्ञान निर्माण होते जे तंत्रज्ञान निर्माण होते हे नेमका शाप आहे की वरदान आहे ओके असा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला नियमितपणे पडतो उदाहरणार्थ सोनोग्राफी द्वारे जन्माला येणारे अर्भक म्हणजेच बाळ कसे आहे त्याची वाढ कशी होत आहे मेंदूचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे त्याचा मेंदूचा विकास योग्य प्रकारे झाला आहे की नाही शिराच्या अवयवामध्ये कोणत्या प्रकारचे व्यंग आहे का इत्यादी गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सोनोग्राफी या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होतो परंतु हे जे तंत्रज्ञानाचे फायदे आहेत पण अशाच या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत या तंत्रज्ञानामुळे जन्माला येणारे बाळ मुलगी आहे की मुलगा आहे हेही कळते या लिंग निदानामुळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे म्हणजेच गर्भात मुलगी आहे हे कळल्यानंतर तिची गर्भातच हत्या करण्यात येते हा या तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे असे करणे कायद्याने गुन्हा आहे आणि जर अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला तर या ठिकाणी आपल्याला त्यामुळे अतिशय कठोर अशी शिक्षा देखील होऊ शकते स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने पी एन डी टी ऍक्ट तयार केले आहे या पी एन डी टी या ऍक्ट मुळे या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या रोखली जाते अशा प्रकारचं हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान म्हणजेच या ठिकाणी सोनोग्राफी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रकरणाचा पुढील घटक अभ्यासणार आहोत या घटकाचं नाव आहे मानवी कर्ण या घटकामध्ये आपण मानवी कर्णाविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मुलांना मानवी कर्ण म्हणजेच मानवाचा कान पंच इंद्रियांपैकी कान हे एक महत्वाचे असे इंद्रिय आहे कानाने आपण सर्व प्रकारचे आवाज ऐकतो पण कान पण हा आवाज आपल्याला नेमका कसा ऐकू येतो असा प्रश्न आपल्याला पडतो तर ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानामधील पडदा कंपित होतो त्या कंपनाचे विद्युत लहरीत रूपांतर होते त्या लहरी मज्जा तंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतात यामुळे आपल्याला ध्वनीचे ज्ञान होते कर्ण हे आपले महत्वाचे इंद्रिय आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी आकृती तर दाखविल्याप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसते त्या आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे या ठिकाणी कानाचे वेगवेगळे असे भाग आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं हा कानाचा सर्वात बाहेरचा भाग याला आपण बाह्य कर्ण असे म्हणतो त्यानंतर जी पर्पल कलरची या ठिकाणी ही नलिका दिसते ही आहे कर्णनलिका कर्णनलिकेच्या समोरची जी पोकळी आहे त्या पोकळीला आपण कर्ण मध्याची पोकळी असे म्हणतो कर्ण मध्याच्या पोकळीच्या समोर कानाचा पडदा मध्य कर्ण यामध्ये तीन हाडाची साखळी अर्धवर्तुळाकार कृती नलिका स्टेप्स स्टेप्स हे आपल्या शरीरातील सर्वात लहान असे झाड हाड़, हाड आहे जर कोणी प्रश्न विचारला की शहरातील सर्वात लहान असं हड्डी किंवा हाड कोणतं असतं तर त्याचं नाव आहे स्टेप्स त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी गोगलगाईच्या शंकाप्रमाणे जो अवयव दिसतोय तो म्हणजे कर्णशंकू यालाच आपण अंतर कर्ण असे म्हणतो आणि इकडची जी नलिका आहे या नलिकेला आपण ग्रसनी कर्ण नलिका असे म्हणतो अशा पद्धतीने या ठिकाणी या मानवाची कर्णाची म्हणजेच कानाची रचना केलेली असते आपल्या कानाचे तीन, काना तीन भाग आहेत आकृती दाखविल्याप्रमाणे आपल्या कानाचे बाह्य कर्ण मध्य कर्ण आणि अंतर कर्ण असे तीन भाग पडतात या ठिकाणी आपण बाह्य कर्ण मध्य आणि अंतर करन, या तीनही भागांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत पहिला बाह्य करन, पा आकृतीत दाखविल्याप्रमाणे बाह्य म्हणजेच बाहेरील भाग बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र एक करून या बाह्य भागाची रचना झडपेसारखी असल्यामुळे कानावर पडणारे आवाज मध्यकर्णापर्यंत पोहोचतात अशा पद्धतीने या बाह्य कर्णाची रचना केलेली असते पहा पुन्हा एकदा सांगतोय मी बाह्य म्हणजेच बाहेरील भाग आकृतीत दाखवल्याप्रमाणे बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्य कर्ण पोकळीत पोचवितो या बाह्य भागाची रचना झडपेसारखी असल्यामुळे कानावर पडणारे आवाज कर्ण मध्यापर्यंत पोहोचतात अशा पद्धतीने बाह्य कार्य चालतं कानाचा पुढील घटक आहे तो म्हणजे मध्यकर्ण मध्यकर्ण या ठिकाणी हा एवढा जो भाग दाखविला गेलेला आहे हा भाग म्हणजेच मध्यकर्ण आहे मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो पहा हा व्हाईट रंगाचा जो दिसतो या ठिकाणी हा म्हणजे पातळ पडदा या ठिकाणी हा जो घटक दाखविला आहे हा घटक म्हणजेच पातळ पडदा आहे जेव्हा माध्यमातील संपीटनं पोहोचतो तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील भागावर दाब वाढवितो जेव्हा आवाज निर्माण होतो आवाज निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तो आवाज या ठिकाणी पडद्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तो काय करतो पडद्याच्या बाहेरील भागावरती काय करतो दाब वाढवितो त्यामुळे कानाचा पडदा आत ढकलतो त्याचप्रमाणे जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचतात तेव्हा पडद्याच्या बाहेरील भागावरील दाब कमी होतो म्हणजेच जेव्हा आवाजाची तीव्रता कमी होते तेव्हा जेव्हा अशा प्रकारचा आवाज आपल्या पडद्याजवळ पोहोचतो तेव्हा पडद्याच्या बाहेरील भागावरचा दाब काय होतो कमी होतो व पडदा बाहेरील बाजूला ढकलला जातो या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते म्हणजेच या ठिकाणी काय होतो जेव्हा आवाजाची तीव्रता जास्त असते तेव्हा कानाचा पडदा आतमध्ये ढकलला जातो जेव्हा आवाजाची तीव्रता कमी होते तेव्हा पडदा बाहेर ढकलला जातो आणि अशा प्रकारे पडदा आत बाहेर आत बाहेर आत बाहेर जाऊन या ठिकाणी ध्वनीची कंपने आपल्या ठिकाणी कानाजवळ निर्माण होत असतात अशा प्रकारे या ठिकाणी हे मध्यकरणाचे कार्य चालते कानाचा पुढचा घटक आहे तो म्हणजे आंतरकरण आकृतीमधील हा भाग गोगल गायच्या शंकाप्रमाणे दिसतो का या ठिकाणी हा जो घटक आहे या ठिकाणी हा घटक आहे आंतरकरण हा कसा दिसतो तर गोगोल गायीच्या शंकाप्रमाणे आपल्याला हा भाग दिसत असतो ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला जोडतो आंतरकरणात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्रकार पोकळी असते तिला कर्णावत म्हणतात आणि हा जो भाग आहे या भागाला आपण काय म्हणतो कर्णावत असे म्हणतो कर्णावतामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारून मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेदूकडे पाठविली जातात व नंतर मेहंदूत त्या संकेताचे विश्लेषण होते कान हे ऐकण्याचे व शरीराचा तोल सांभाळणारे महत्वाचे असे ज्ञानेंद्रिय आहे कान काय करत या ठिकाणी ऐकण्याचं कार्य करत व शरीराचा तोल सांभाळण्याचं महत्वाचं असं कार्य या ठिकाणी कान करत असत पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण कधी कधी काय करतो की कान स्वच्छ करण्यासाठी कानात काडी टोकदार वस्तू यांचा वापर करतो त्याचप्रमाणे इयरफोनच्या साहाय्याने मोठ्या आवाजात गाणी ऐकू आएक ऐकण्यासाठी देखील आपण या ठिकाणी या इयरफोनचा वापर करत असतो इयरफोनच्या साहाय्याने मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे आपल्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा होण्याची शक्यता असते कधी कधी तर कायमचा बहिरेपणा देखील येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी कान साफ करण्यासाठी कानात काडी किंवा टोकदार वस्तू कधीही घालू नयेत किंवा कधी यांचा वापर करू नये त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या आवाजात इयरफोनच्या साह्याने या ठिकाणी गाणी ऐकू नयेत यामुळे या ठिकाणी या आपल्या कानाला गंभीर अशी इजा होण्याची शक्यता असते किंवा कधी कधी कायमचा बहिरेपणा देखील येण्याची शक्यता असते अशा पद्धतीने या ठिकाणी ही होती कानाची रचना यामध्ये आपण कानाचे वेगवेगळे भाग बघितले आपण पाहिलं की कानाचे तीन भाग पडतात बाह्य करणं मध्य करणं आणि आंतर करणं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपलं हे प्रकरण ध्वनीचा अभ्यास हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे आपण या प्रकरणाचा विचार करत असताना पाहिलं की ध्वनीचे परावर्तन म्हणजे काय ध्वनीचे परावर्तन कशा पद्धतीने होते ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य अयोग्य परावर्तक कसे असतात प्रतिध्वनी म्हणजे काय निनाद म्हणजे काय निनादाची निर्मिती कशा पद्धतीने होते सोनार म्हणजेच साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या तंत्रज्ञानाचा उपयोग अंतर दिशा आणि वेग मोजण्यासाठी कशा प्रकारे केला जातो आपण पाहिलं की श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग सोनोग्राफी या तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीने केलेला आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग झालेला आहे यामध्ये हृदयाची स्थिती हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भाची वाढ कशा पद्धतीने होते हे पाहण्यासाठी ती या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपण पाहिलं की मानवी कर्ण माणसाच्या कानाची रचना कशा का पद्धतीची असते माणसाच्या कानामध्ये कोणकोणते अवयव असतात या आणि इतर मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी या तासिकेला केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गणित विज्ञान आणि इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपण एम सी जी एम ई डी या संकेतस्थळाला भेट द्या यावर आपण सर्व विषयांच्या सर्व घटकांचे सखोल अध्ययन करू शकता या ठिकाणी आपली आजची ही तासिका संपलेली आहे या घटकावर आधारित काही शंका असतील काही प्रश्न असतील तर सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारायचे आहेत